गृह विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच 7 ते 8 हजार पदांवर पोलीस भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार असून अवैध सावकारी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असं मतही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार असून विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असंही आवाहन त्यांनी केलंय.